राजस्थान बुलंद शहर। देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो, महाराष्ट्र का बुलंद आवाज, महाराष्ट्र का बुलंद आवाज। हिंदुस्तानचा बुलंद आवाज, हिंदुस्तानचा बुलंद आवाज। अरे देश का नेता कैसा हो, अरे देश का नेता कैसा हो, अरे कौन आला रे कौन आला, अरे कौन आला रे कौन आला, मोदी शाचा बाप आला, अरे कौन आला रे कौन आला, मोदी शाचा बाप आला। अच्छे से राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, व्यासपीठाचे संसदेश जयंत पाटील, व्यासपीठाचे संसद विधिमंडळ, अन्य सगळ्या संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा तालुका पक्षाचे पदाधिकारी, जे आपले सगळे विभाग आहेत, महिला सेवा दल, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, या सगळ्यांचे पदाधिकारी, बंधू भगिनी, अशी ही बैठक एक प्रकारची ऐतिहासिक बैठक आहे। सर्व देशाचे अध्यक्ष या बैठकीकडे आहे। सर्व देशात चर्चा आहे। 24 वर्षापूर्वी या मुंबई शहरामध्ये तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला। शनिवारमध्ये बैठक झाली आणि संध्याकाळी शिवाजी पार्कवर लाखोची सभा झाली। पक्षाची स्थापना आपण केली। आज 24 वर्ष झाली। या 24 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नेतृत्वाची फळी उभी करण्यासाठी राष्ट्रवादीला यश आलं। अनेक कार्यकर्ते विधिमंडळात आले, कुणी आमदार झालं, कुणी खासदार झालं, कुणी मंत्री झालं, अनेक मंत्रिमंडळामध्ये अनेकांना काम करायला संधी मिळाली आणि सामान्य कुटुंबाचा कार्यकर्ता सुद्धा राज्य सकट चालू शकतो हे राष्ट्रवादीच्या सहकार्याने देशाला दाखवलं। अनेक नवीन नेते तयार केले आणि मनामध्ये एकच भाव होती की या महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा, या महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये प्रकाश कसा येईल याची काळजी घ्या आणि त्या कामामध्ये तुमच्या कष्टानं आपण यशस्वी झालो। आज
आपल्याला आणखीन पुढे जायचं आहे. संकटं खूप आहेत, ती संकटं ज्यांची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही अशांच्या हातामध्ये देशाची सूत्र आहे. ज्यांच्या हातामध्ये सूत्र आहे त्यांच्या पुढं त्यांच्या सहकार्यांना सुद्धा त्यांच्या मनात असलेल्या कल्पना लावण्याच्या संबंधीच्या मर्यादा आहे. केंद्र सरकारमध्ये मी अनेकदा काम केलं, मनमोहन सिंगांच्यावर काम केलं, त्याच्या आधीच्या रावसाहेबांच्या मंत्रिमंडळात काम केलं, विरोधी पक्षनेता म्हणून दिल्लीत काम केलं. या सगळ्यांची कामाची पद्धत बघितली. एखादी गोष्ट योग्य नसेल, जनतेची भावना वेगळी असेल, तर त्या संबंधीचा सुसंवाद साधणं, त्याचं मार्ग काढणं हे सूत्र या देशामध्ये अनेक वर्षापासून चालू. आज चित्र बदलले, संवाद संपला. लोकशाहीमध्ये विरोधक असो सहकारी असो याच्यात सुसंवाद पाहिजे. नेतृत्व करणारे लोक नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, चार वेळेला मुख्यमंत्री होतो. माझी पद्धत असायची, एखादा महत्वाचा निर्णय आपण घेतला तर त्या निर्णयाच्या संबंधी सामान्य माणसात काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घ्यायची असेल तर संवाद ठेवावा लागतो, लोकांशी बोलावं लागतं, लोकांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. जे अयोग्य असेल तर ते दुरुस्त करण्याच्या संबंधीची मानसिकता ठेवायला. आज देशामध्ये हा संवाद आहे. आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षात नाही आहोत, पण लोकांच्या मध्ये आहोत. आणि त्यामुळं कधी काही जी सामान्य माणसाची दुःखाची स्थिती समजते त्याचं मार्ग काढण्याची इच्छा असते, पण संवाद जर नसेल राज्यकर्त्यांचा आणि सहकार्यांचा तर या सगळ्या गोष्टी मर्यादा आहेत. आणि तेच कारण आज देशाच्या सगळ्या राज्याच्या जनतेच्यामध्ये एक प्रकारचे असोस होतात. एका बाजून हे दिसत आणि दुसऱ्या बाजूनं आम्ही लोकांनी प्रयत्न सुरू केले की लोकशाही टिकवायची असेल, संसदीय पद्धतीला शक्ती द्यायची असेल तर हा संवाद चालू करण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा पहिला संवाद आम्ही सत्ताधारी पक्षात जे नाही त्या सगळ्यांना संघटित करायला सुरुवात केली. काही बैठका घेतल्या, बिहारमध्ये फाटण्यामध्ये आम्ही जमलो, अनेक पक्षांचे नेते जमले. 2017 आणि 2018 तारखेला बंगलोरला पुन्हा एकदा आम्ही सगळे एकत्र येतो, देशाच्या प्रश्नाची चर्चा करतो, कुठल्याही व्यक्तिगत विषय त्या ठिकाणी मांडत नाही. आणि हे जसं करायला लागेल तशी ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 8 दिवसाच्या पूर्वी एक भाषण केलं, मला तो भोपाळला मध्य प्रदेशकडे, आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेस पक्षाने इतक्या खराब कृतीचा भ्रष्टाचार केला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 70 लाख कृतीचा भ्रष्टाचार, 70,000. आणि हे सांगत असताना राज्य सरकारी बँक आणि इथं फार बंधारे खातं याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुठलीही विधानं आधार आधार नसताना त्याचं हे शहाणपणाचं लक्षण आणि विधानं केली. या मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांचं एक वैशिष्ट्य आहे. एकदा ते
वाराणसीला आले आणि वाराणसीच्या सभेत त्यांनी सांगितलं की देश कसा चालवायचा, प्रशासन कसं चालवायचं हे पवार साहेबांचं रोज धरून मी शिकलो. त्याच्यानंतर निवडणुकीच्या काळात आले, प्रचंड शिरगाळ केली. जे देशाचं नेतृत्व करतात त्या सगळ्यांनी बोलण्याच्या संबंधीची काही काळजी घ्यावी लागते. आरोप करायचे तर नुसते आरोप करून चालणार नाही. खरं जर तुमचं चुकीचं काम केलं असेल त्याच्या संगतीची कारवाई केली पाहिजे. त्याच्यात सत्य जे सांगतो ते सांगितलं पाहिजे. पण ती त्याच्यामध्ये तेवढी धमक त्यांनी दाखवली नाही. आणि त्याचं कारण हे की आपण देशाचे नेते आहोत, राजकीय पक्षाचे नेते आहेत, पण ज्यावेळी देशाचा नेता म्हणून आपण जनमानसाच्या समोर बोलतो त्यावेळी त्या प्रकारची सभ्यता आणि मर्यादा या पाळल्या पाहिजे. आणि त्या पाळल्या जात आरोप केले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका व्यस्त आहे असं तुम्हाला वाटत असेल तर कालच्या सफरपिंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला का घेतलं बोलव? तुमचं मंत्रिमंडळ कसं आहे, काय सांगायचं या संबंधीचं? याचा अर्थ असा आहे की हे राज्य कसे पाहिजे ते बोलतात, आधार नसलेल्या गोष्टी बोलतात आणि एक प्रकारचं जन्मांसामध्ये वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. आज विधिमंडळाचे सभासद सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार अनेक आम्हाला खासगी सांगतात की असं सगळं तुम्ही चर्चा का करायचं विचारलं नाही ते शक्य नाही. आम्ही बघितले इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना बघितले, नंतरच्या काळामध्ये राजीव गांधींच्या काळात बघितलं, नरसिंहांच्या काळामध्ये बघितलं, मनमोहन सिंगांच्या काळामध्ये बघितलं. साधारणतः दर मंगळवारी पार्लमेंट सुरू असताना खासदारांची बैठक व्हायची आणि मुक्तपणानं खासदार आपल्या भागातल्या प्रश्नाची किंवा प्रशासनाच्या चुकीची वक्तव्य त्या ठिकाणी करत असत त्याबद्दलचा कुणी गैरसमज करायचा. पण आज संवाद साधला बोलायची छाती नाही आणि त्याचा परिणाम हे राज्य हा देश आपल्या वृद्धीची मी चालू शकतो ही स्थिती आज देशात निर्माण झालेली आहे. आमदारांना दमे असतील, नवी फेरी तयार करण्याच्यासाठी कुणी प्रयत्न केले तर त्याच्यामध्ये अडथळे अनेक गोष्टी सांगता येतील. साध्या गोष्टी आहेत. महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी बाजूला जायची भूमिका घेतली, माझी काही चक्रा नाही, माझं दुःख आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विधिमंडळामध्ये आणण्याच्यासाठी मेहनत केली, कष्ट केले, घाम घाला, त्यांच्या कष्टातून ते निवडून आले, संधी मिळाली विधिमंडळात जायची. आणि ती ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट करून ही चांगले दिवस आले त्यांना विश्वासच न घेता, पक्षाला विश्वासच न घेता वेगळी भूमिका घ्यायची. आणि जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही हे आपण लोकांच्या सोबत कालच्या निवडणुकीत मानलं, त्याच्यात लोकांची संमती घेतली, त्या विचाराच्या पंक्तीला जाऊन बसणं हे योग्य नाही लोकशाहीच्या दृष्टीनं. एवढंच या ठिकाणी सांगायचं. राज्य नाही त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण दिसतंय का काल नाशिकला पक्षाच्या ऑफिसमध्ये काहीतरी गडबड केली होती, काही लोकांनी चालला घेतला ऑफिस कोणाचं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहात का? तुम्ही सांगा आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस, आम्हीच सांगितलं. आता हे कसं म्हणता येईल? उद्या कुणी उठलं आणि मी काँग्रेस पक्ष सांगायला गेलं, मी शिवसेनाही सांगायला गेलं, मी भाजपला सांगायला गेलं, त्याला काही अर्थ? आणि त्यामुळं अशा प्रकारचं मत सांगून भूमिका मांडून ताबा घेणं ही गोष्ट लोकशाहीमध्ये योग्य
त्यांची जाई नादे उदयाने सांगतो. काँग्रेसमध्ये आम्ही एक होतो, मी टिळक भवन ते आमच्याकडे होतं वसई सरकारी, आणि त्याच्यानंतर नवीन पक्षकाराचा निर्णय आम्ही घेतला, टिळक भवन सोडून दिलं. त्यांची सभापती काँग्रेस पक्षाची होती, ती आम्ही हिसकून घ्यायची वेळ आवश्यकता नव्हती आमच्या हातात. आणि काय झालं काय नागपूर नाशिकला पक्षाची सभापती काही लोक येतात, पोलिसांची मदत घेतात आणि त्या ठिकाणी सामील घेतात आणि सांगतात या पक्ष आमचा ही गजाची खून आमची आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणू शकता की निवडणूक आयोगानं गजाची खून कुणाला दिली हे सगळ्या देशाला माहिती. आणि तुमच्यासाठी सांगतो खून कुठं जाणार नाही ही गोष्ट सगळी, पण खून हे देशाचं राजकारण करत नाही. माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मी अनेक निवडणुका लढलो. 1967 साली पहिली निवडणूक मी केली तर माझी खून वैध दिली होती. तुम्हाला असं ते एकेकाळी काँग्रेसची खून वैध दिली होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये दोन भाग झाले, इंदिरा काँग्रेस, सुरेंद्र सिंग काँग्रेस. त्याच्यामध्ये आमची खून गेली, वैध दिली दोघांची गेली. मग आमची खून आली गायब असो कदाचित काही लोकांना माहीत असेल गाय वाचलो हा सत्य गेले नका विसरू. त्याच्यानंतरच्या काळामध्ये सरकार आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये हा कळ पंजा आणि त्याच्यानंतर घड्याळ आहे. आता आम्ही हातात घड्याळावर लढलो, हातावर लढलो, चरख्यावर लढलो, गाय वाचलो लढलो, काय कशात काही कमतरत नाही. त्यामुळे कोणी सांगत असेल ती चिन्ह आम्ही घेऊन जाऊ, चिन्ह जाणार नाही जाऊन देणार नाही, पण चिन्ह घेऊन जात असं तर कुठल्याही चिन्ह असं जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतर जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतकरणामध्ये त्या पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्याची भूमिका सोखवलंय तोपर्यंत काही चिंता करण्याचं कारण नाही. या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. आज अनेक गोष्टी सांगता येतील. मी काही मित्रांना त्यांच्याकडे काही भाष्य करू इच्छित नाही. आज काही लोकांनी भाषण केली, माझ्याबद्दलही काही बोलले, पण बोलताना एक सतत सांगत होते की आमचे गुरु आहेत. तुम्ही आज जर आमच्या काही मित्रांचं एक वेगळं काही बैठक झाली, मेळावा झाला, त्या सगळ्याच्या पाठीमागचे फोटो बघित, त्या फोटो सगळ्यात मोठा फोटो होता माझा. आज मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी फोटो लावले, त्याचा फोटो माझा. त्यांना माहितीये की आपलं नाणं चालणार नाही, त्यामुळे जे नाणं चालेल ते चालणारं नाणं घेतलं पाहिजे. कारण त्यांचं नाणं ठरं नाही, खनकनं वाजत नाही, हे नाही लोक ओळखतील, त्यामुळे नको की साक्षण जाऊन टाका त्या ठिकाणी फोटो दाखवा खरं. अनेकांनी सांगितलं, काही लोकांनी भाषण केली, त्याचा उल्लेख या ठिकाणी आता केला. जयंतांनी फांदुरंग वेगळे येऊन दिसते, कसे वेगळे कसं काय पांडुरंगाच्या दर्शनाला या देशात या राज्यात कोणी थांबू शकत नाही, त्याला पंढरपूरला जावं लागतं असं. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वाजीमध्ये लोक जातात, उन्हा थानात जातात, दगडा धोंड्यात जात असतात, अंत्यकरणामध्ये एकच भावना असते की पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. आणि पंढरीला पोचल्याच्या नंतर मंदिरात सुद्धा जाता येत नाही, बाहेरून वर कालसाला नमस्कार करतात आणि आनंदाने फिरत जातात. आणि त्यामुळे ही अवस्था आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्यामुळे पांडुरंग म्हणायचं, आणखीन काय काय म्हणायचं, गुरु म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगायचं.
પછી ગમતી છે રાષ્ટ્ર છે અસે છે કે છે દુર્દેવાને તરું નથી ને રાજ્ય છે તો કઈ છે વસે સામે જે કઈ પ્રયત્ન કરે છે તે પ્રયત્ન થાય સુટકા થઈ નિયોજન કર્યા મારા કઈ લોકોને સાંગીતું કે જીતી દુર્દન વસે તુરંગા થાય અજુન સત્તા સંસ્થા નહીં તેને સંધિ જીવન કા નિકાલ લાગે નહીં મેં એ કરના નહીં કેમ કે અન્યાય ધારા સમજવો છે અને તે અન્યાય વ્યવસ્થાને આગ વસાવ લાગે અશા વેળેલા કાર્યકર્તાના સહકાર્યાલા મી તુંગીશું ખસું દેનાર નહીં માઝા ફક્ત તેચા માગો ઉભા રાહી પુન્હા તિકી દીધે સહકાર આલે અને મંત્રીમંડળામધ્ये શિવાજી પાર્કચા સફર ઘેતાના પક્ષાચ્या ઉતરીને दोन લોકांची नाव द्यायची होती पहिलं नाव त्यांचं दि ही भूमिका भर घ्यायची आणि आज मला असं होतं तीन दिवसाच्या पूर्वी सकाळी मला फोन आला आणि फोन आल्याच्या नंतर मला चालले काय चाललं सर मी मला माहिती नाही काय चाललं काय ते चालले त्यांनी ठीक आहे मी असं करतो मी जातो बघतो बोलतो आणि तुम्हाला कळवतो जातो आणि तीन वाजता का दोन वाजता मी खायला त्यांनी सोबतच घेऊन काही माणसं बघून येतो त्यामुळे इच्छा होतं बघून येतो हे सांगितलं तर त्यांना जपो पण काही कधी याचा नेम नाही हा अनुभव त्याचे कधी राज्य कसे अग कमीत कमी राज्य कसे असे असले पाहिजे हे राज्य तरी एकत्र ठेवायचं आज राज्याचे एक उपमुख्यमंत्री आहेत भाजपचे आहेत अनेक वेळेस भाष्य केली हे राज्य चौदं पाहिजे वेगळा विदर्भ केला पाहिजे वेगळा विदर्भ केल्याशिवाय मी असं करणार नाही तसं करणार नाही आणि आज काय झालं विदर्भाच्या प्रश्नामध्ये सुद्धा हे लोक किती लक्ष घालतात याची खात्री देता येत नाही दिलेला शब्द कुणी पाळला नाही आणि कारण नसताना आज एक प्रकारच्या राज्याच्या ऐक्याला सोडून जाण्याची भाषा या लोकांनी कधी काही बोलली कसं राज्य करते आज आपले काही सरकारी गेले अस्वस्थ होत आपण आठ दिवसापूर्वी दहा दिवसापूर्वी त्यांचं भाषण ऐकलं ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असला मुख्यमंत्री आला हे भाषण आता असल्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आज नमस्कार म्हणून काम करायचं काय सांगायचं याचं समज आणि कुणावर काम करत असं सांगितले गेले की शरद पवारांनी सुद्धा फुलं सरकार बनवलं हो बनवलं आणि वारीच्या नंतर हा निकाल सगळ्यांनी मिळून घेतला काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला सरकारांनी घेतला आणि सगळ्यांनी मिळून मला सांगितलं याचं नेतृत्व तुम्ही करा पण त्या ठिकाणी जो पक्ष होता तो भाजप नव्हता त्या पक्षाचं नाव जनता पक्ष जयप्रकाश नारायणच्या विचारातून एक सवन देशात पक्ष जन्माला आले बाकीचे सगळे पक्ष विसर्जित केले आणि त्यानंतर एक पक्ष केला तो भाजप नव्हता तो जनता पक्ष होता आणि त्यांच्या मदतीनं हे सरकार इथेच नव्हे तर देश पातळीवर मोराजी देसाईंच्या नेतृत्वाखाली आणि देशाच्या 75% राज्यामध्ये अनेक मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी हा पक्ष केलेला आहे असं सांगण्यात आलं की आम्ही भाजपमध्ये गेलो चुकलं काय आणि सांगितलं की नागालँडमध्ये तुम्ही परवानगी दिली खरं आहे नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे 7 आमदार निवडून आले एक गोष्ट लक्षात ठेवा नागालँड असेल मणिपूर असेल तो सवन जो भाग आहे तो एक तर शेजारचे देश प्रामुख्यानं दोन एक चीन आणि दुसरं पाकिस्तान चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर जी छोटी छोटी राज्य आहे त्या राज्यांच्या संबंधी अतिशय बारकाईने विचार करून निर्णय घ्यावे लागते तिथं उद्रेक झाला आणि शेजारचा जो देश आहे
त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला तर त्याची किंमत सर्वण देशाला द्यावी आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण बाहेरून पाठिंबा दिला आपण त्या सरकारमध्ये दिला नाही. इथं काय घ्यायचं इथं आज जाऊन बसले आणि उदाहरण त्या ठिकाणी देतात माझ्या होते हे उदाहरण ठीक नाही. आज असं सांगितलं जातं की संघटनेची जबाबदारी ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला म्हणून मी काही सांगू ज्या बोलू इच्छित नाही. पण भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आम्ही गेलो याच्यात काही चूक नाही. जे जे लोक या देशामध्ये भाजपबरोबर गेले त्या प्रत्येकाचा इतिहास असतो आणि ज्यामध्ये अकाली दल आणि भाजप यांचं सरकार बनले उद्या ते सरकार चालले नाही. अकाली दलाला किती मोजतोच करायचा निर्णय तिथल्या लोकांनी केला. पंजाबमध्ये भाजप यांचं सरकार ज्यांना सरकार होतं त्या ठिकाणी त्या पक्षात अनेक वर्षाची एकजूट होती ती एकजूट उद्ध्वस्त करण्याचं काम केलं गेलं. आज तेलंगणा त्या ठिकाणी ते झालं, शेजारच्या राज्यात ते झालं, आंध्रमध्ये झालं, बिहारमध्ये नितीश कुमार त्यांच्याबरोबर होता, नितीश कुमारला निकाल घ्यावा लागला भाजपला सोडून राज्य केल्याचं गत्यंतर नाही, ते वेगळे झाले. त्या ठिकाणी असेही कसे राज्य आहे की जिथं भाजपच्याबरोबर सत्ता सहभागी झाली तर काही म्हणणे ठीक चालतं आणि त्यानंतर जो सरकार आहे तो उद्ध्वस्त करणं, त्याची मोलदार करणं, त्याचं सूत कशी याचं बघणं हे सूत्र भाजपचं आहे. आणि त्यामुळे आज कुणी ज्याचा निकाल घेतला असेल तर तो निकाल ते घेऊ शकतात. लोकशाहीमध्ये पक्षात बसून चर्चा करून घेतला असता तर अधिक चांगलं झालं असतं. पण तरी मी काही त्यासंबंधीचं बोलू इच्छित नाही. पण ही गोष्ट लक्षात ठेवा की देशाच्या बाकीच्या सगळ्या राज्यांच्या मध्ये जे घडलं त्यापेक्षा वेगळं या ठिकाणी काही घडणार नाही. आज असं सांगितलं जात की भाजप हवं गेला त्याच्यात काही चूक नाही, तुम्ही शिवसेनावर गेला. शिवसेना आणि भाजपमधील फरक असतो आणि वाजीच्या काळामध्ये त्यावेळेला सवन देशामध्ये इंदिरा गांधींच्या विरुद्ध देशात वातावरण होतं आणि त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी स्टेटमेंट काढलं की देशाच्या एकीच्यासाठी इंदिरा गांधींना या संकटात मदत केली पाहिजे, त्यांना पाठिंबा द्या, त्यांना सहकार्य करायचं आणि सहकार्य स्मरण केलं की विधानसभेची निवडणूक या राज्यात आली शिवसेनेनं एक सुद्धा उमेदवार उभा केला आणि काँग्रेसला पाठिंबा दिला का? तर आणीबाणीच्या नंतर एक वेगळं वातावरण होतं, त्या वातावरणात आणखीन कटुता वाढू नये यासाठी ठाकरेंनी हा निकाल घेतलेला होता. फक्त मनोहर जोशी आणि आणखी दोन लोकांना विधिमंडळात जागा दिली, बाकी काही केलेलं नसतं. आणि इंदिरा गांधींच्या काळात सुद्धा शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा दिला आणि आज असं सांगितलं जातं की तुम्ही शिवसेनेवर गेला याचा अर्थ तुम्ही भाजपवर गेला. फरक आहे दोघांसाठी, शिवसेनेचं हिंदुत्व आहे ते लपून ठेवत नाही पण ते हिंदुत्व असा फक्त जातीच्या लोकांना घेऊन जाणार आहे हे हिंदुत्व आणि भाजपचं जे हिंदुत्व आहे ते विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक, माणसा माणसामध्ये अंतर वाढवणारं, विद्वेष वाढवणारं हे हिंदुत्व आज भाजपच्या वतीने केलं जाते. मधल्या काळामध्ये आपल्याला ते जंगली झाली कुठे झाली? कोल्हापूरला नाही, शाहू महाराजांचं कोल्हापूर आम्ही म्हणतो तिथे जंगल व्हावे, जंगल अकोल्याला झाली, जंगल नांदेडला झाली, आणखी काही ठिकाणी जंगली झाली आणि या जंगलीमध्ये कोण होतं हे सगळ्या देशाला माहिती, जगाला माहिती. जाणीवपूर्वक या जंगली केल्या. जिथं आपली सत्ता नाही त्या ठिकाणी समाजामध्ये विजय साधायचा, वातावरण मिळवायचं आणि त्याचा राजकीय फायदा हा काही घेता येईल का? या संबंधीची भूमिका आज त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि जो
समाजातल्या ऐक्याला तडा जातो, जाती आणि धर्माच्या मध्ये अंतर वाढतो, तो राष्ट्रप्रेमी असू शकत नाही. आणि आज जे राष्ट्रप्रेमी नाही आहेत त्यांच्यावर आज आम्ही जाण्याच्या संबंधीची भूमिका घेणार नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या दृष्टीनं अनेक प्रश्न महत्वाचे आहेत. आज महागाईचा प्रश्न, आज बेकारीचा प्रश्न, आज महिलांचे असे हल्ला हल्ले हा एक प्रश्न. त्यांच्याविषयी सांगितलं होतं, केंद्र सरकारने माहिती काय मागवली, एकट्या महाराष्ट्रामध्ये मुली फुलवणं यासंबंधीची जी आकडेवारी आली ती 6 महिन्याच्या काळामध्ये 4000 पेक्षा जास्त मुली फुलवल्या गेल्या, त्यांचा पत्ता लागत नाही. ज्या राजवटीमध्ये राज्यामध्ये महिलांना संरक्षण देत नाही, मुलींना संरक्षण देत नाही, त्यांच्याबद्दल काय त्यांना अधिकार आहे राज्य चालवण्याचे? हे राज्य शिवाजी महाराजांच्या विचारांना चालणार काय? या संबंधीचा आदर्श ठेवत छत्रपतींनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेले, आणि त्यामुळं या लोकांचा भरोसा ठेवणं योग्य नाही. त्यांना सत्तेच्या पासून बाजूला करणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तिशाली करणं हा एकमेव आपल्या सगळ्यांना करेल. आज चर्चा आहे की किती आमदार कुठे काय, मी काही त्याच्या खोलात गेलो नाही. आमदार येतात, आमदार आमचा येतात. मला आठवत आहे 1980 साली आमचे आमदार निवडून आले होते, काहीतरी 69 आणि 68 आमदार निवडून आले. मी विरोधी पक्षाचा नेता होतो, काही कामासाठी इंग्लंडला गेले 10 दिवसासाठी परत आलो. त्या 68 मध्ये 62 आणि मी 6 नेता राहिलो. सगळे लोक म्हणजे खतम झालं, काही नाही झालं म्हणजे काय काळजी करू नका. 6 नेता, त्याचं एक मी म्हणजे 5. आणि 4 वर्षात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दौरे केले, महाराष्ट्र समजून काढला. जे वासर गेले त्याचे 4 सोडून सगळे पडले, एकही निवडून आला नाही. आणि पुन्हा अजून लोक नवीन निवडून आले, नवीन चेहरे आले, तरुण लोक त्या ठिकाणी आले. आणि त्यामुळं तुम्ही गेलं त्याची चिंता करू नका, गेले जाऊन द्या, त्यांना सुखानी त्या ठिकाणी राहून द्या. त्याच्याबद्दलची आपली काही तक्रार नाही. जोपर्यंत आपण एकत्र आहोत, आपल्या सामूहिक शक्तीतून आपण नक्की नवीन कर्तृत्वान अशा सहकार्यांची फेरी, नेतृत्वाची फेरी महाराष्ट्रामध्ये निर्माण करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. 2000 मला आठवतात, सुरेश भट यांच्या उसे काल होता होता काल रात्र झाली, अजय पुन्हा आयुष्याच्या ते तुला मचाली. जय हिंद. धन्यवाद साहेब. सर्वांना विनंती आहे, कुणीही व्यासपीठाकडे यायचं नाहीये. ऑलरेडी इथं खूप मोठी गर्दी आहे, त्यामुळे आपल्याला विनंती आहे कुणीही व्यासपीठाकडे यायचं नाही. दुसरी विनंती आहे की बाहेर विरंगुळा. सगळ्यांना विनंती आहे की जाताना बाहेर काही ठिकाणी स्टॉल्स आहेत त्या